शेती क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मार्केटमध्ये येऊ लागले. याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं उदाहरण म्हणजे ड्रोन. या तंत्रज्ञानामुळे मानवी कष्ट मात्र नक्कीच कमी झालेत. आता फवारणीसाठी ज्यामध्ये खत असो वा कीटकनाशक, अवघ्या काही मिनिटाच्या आतच एकरी फवारणी केली जाते. नमस्कार मंडळी, मी मनीषा, तुमचं माझ्या मराठी ब्लॉगर मनीषा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी सुहास चव्हाण यांच्या सोयाबीन आणि ऊसाच्या फवारणीसाठी ड्रोनच्या सहाय्याने त्यांनी कशी फवारणी केली हे आज तुम्हाला दाखवणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यानंतर त्याचे जे नॅनो पार्टिकल्स आहेत ते पिकामध्ये सूक्ष्मद्रव्याद्वारे शोषून घेतले जातात आणि पिकाला लागणारं औषध आहे ते त्याला मिळतं. फक्त 20-25% औषध जमिनीवर पडतं, त्यामुळे जमीन खराब होण्याची चान्सेस फार कमी होतात. या ड्रोनची खासियत अशी आहे की हा पूर्ण रोबोटिक आहे. एकदा का लँड एरिया मॅपिंग केला की ड्रोन फ्लाय झाल्यावर हा पूर्ण ऑटोनॉमस मोडवर जातो, फ्लाय करून पूर्ण मॅपिंग एरिया कव्हर करतो. चला तर मंडळी, जाऊया डायरेक्ट शेतावर आणि बघूया कशी होते फवारणी. आणि सोयाबीन फवारणी चालू करत आहे. आणि त्याला काय नाही, फक्त त्याला एक हे करायला लागतं, ड्रोनला एरिया मापला त्यांनी की आणि हे चालू झाले आहे फवारणी. एक नंबर फवारणी करत आहे. ड्रोन येत आहे आणि नोझल मधून ते थ्रो करत आहे पार्टिकल. आणि हा पुन्हा जात आहे. आणि औषधाची मात्रा पण कमी घेत आहे ते. आणि एकसारखी फवारणी होत आहे औषधाची नोझल्स मधून. वीस गुंठे क्षेत्र आहे ना, 20 गुंठ क्षेत्र अवघ्या 2 मिनिटांमध्ये झालेला आहे. हा ड्रोन संपूर्ण हेक्झागोनल शेप मध्ये असून 4 नोझल्स मधून 10 लिटर मध्ये तो 1 एकर क्षेत्र अवघ्या 5-7 मिनिटांमध्ये फवारणी करतो. ड्रोनच्या सहाय्याने 10 लिटर मध्येच हे कम्प्लीट होते. त्याचं कारण असं आहे की त्याचे जे नोझल्स आहेत त्यातून एका ड्रॉप मधून असंख्य असे नॅनो पार्टिकल्स तयार होतात, त्यामुळे ड्रोनसाठी पाणी कमी लागतं. परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये 10 लिटर पंपाचे 10 पंप या हिशोबाने 100 लिटर पाणी एकरी लागते. तेही पाठीवर ओझं घेऊन ही संपूर्ण प्रक्रिया करावी लागते. पारंपरिक पद्धतीने जेव्हा फवारणी होते
तेव्हा पिकाला पूर्ण आंघोळ घातली जाते. त्यामुळे जे पण काही फवारणीसाठी घेतलेले औषध जमिनीला अर्धे जाते. अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी आपण ड्रोनने फवारणी करतो त्यावेळी फवारणी व्यवस्थित होत नाही किंवा 100 लिटर पाणी यूज होत नाही. परंतु आधुनिक तंत्रज्ञानानुसार ड्रोनद्वारे एका ड्रॉपमधून असंख्य नॅनो पार्टिकल्स तयार होऊन पिकाच्या आवश्यकतेनुसार ते फवारले जातात आणि पिकांना ऍब्सॉर्ब केले जातात. ड्रोनच्या फवारणीद्वारे फळबागा, भाजीपाला, शुगरकेन, सोयाबीन या पिकांवर आपण फवारणी करू शकतो. ड्रोनमध्ये असलेल्या सेन्सर पॉवरमुळे पिकाची उंची तो स्वतःच ऍडजस्ट करतो, जेणेकरून होणारा फवारा त्या पिकाला व्यवस्थित पोहोचेल. एकूणच काय, 5 ते 7 मिनिटांमध्ये 1 एकर क्षेत्र फवारणी आपण ड्रोनच्या माध्यमातून करू शकतो. तर आत्ताच्या या आधुनिक युगात आधुनिक आणि व्यावसायिक शेती करणे खूप गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता भारतातील शेतकरीही शेती करू शकतो. आधुनिक शेतीचा महत्त्वाचा उद्देश हा उत्पादकता वाढवून भरपूर नफा मिळवणे हाच आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत नवनवीन प्रयोग करायला हवेत आणि स्वतःची प्रगती देखील करायला हवी. तर मंडळी, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.